नमस्कार, मी प्रभाकर धुरी, कोकण नावच्या कृषीरत्न या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत कृषी क्षेत्रात उत्तुंग असं काम केलेलं व्यक्तिमत्व, कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर मंदार गीते. सर, आपल्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. आम्हाला सांगा, आमच्या प्रेक्षकांना सांगा की आपलं मूळ गाव कुठलं आणि आपल्या बालपणाबद्दल, इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल आपण थोडं सांगा. नमस्कार, माझं मूळ गाव तिसंगी आहे, खेड तालुका, रत्नागिरी. आणि माझं बालपण, माझा जन्म जो झाला तो रत्नागिरीमध्ये टिळकवाडीमध्ये झाला. त्यामुळे मी लहानाचा मोठा जो झालो तो सगळा रत्नागिरीमध्येच मोठा झालो. आणि माझे वडील शिक्षक असल्यामुळे शिरक्या स्कूलला ते रत्नागिरीत आले दापोलीतून, आणि मग तिथूनच माझं करिअर खरं सुरू झालं. मी रत्नागिरीत लहानपण सगळं माझं रत्नागिरीत गेलेलं आहे. आजोळ देखील माझं रत्नागिरीचंच आहे. आणि त्यामुळे सगळं चांगलं वातावरण होतं लहानपणापासून. आजोबांचे, आजीचे, आईवडिलांचे सगळे पहिल्यापासूनच समाजसेवेचे विचार होते. आणि आजोबा माझे माजी खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गाचे, शामराव पेजी. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक कार्यकर्ते यायचे. त्यांच्याबरोबर, आजोबांबरोबर बरेच ठिकाणी मी फिरलो लहानपणापासून. सिंधुदुर्गात देखील खूप वेळा आलो होतो. नाथपैंकडे यायचो, नाथपै भाई सावंतांकडे यायचो, आणि अनेक लोकांकडे लहानपणापासूनच त्याचा सिंधुदुर्गाशी देखील नाळ जोडलेली आहे. सर, आता तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहात ते कृषी क्षेत्र आहे. या कृषी क्षेत्राकडे तुम्ही कसे काय वळलात किंवा या क्षेत्रात यावं असं तुम्हाला कसं काय वाटलं? सांगितलं तसं, पहिल्यापासूनच शेतीची आवड खूप होती. लहानपणापासून आजीच्या बागेत, आजोबांच्या बागेत, नारळाच्या बागेमध्ये झाडं लावायचो, पाणी द्यायला जायचो. सगळ्या गोष्टी, नारळ वेचण्यापासून, आळी करण्यापासून सगळ्या गोष्टी लहानपणापासून खत घालण्यापर्यंत केलेल्या आहेत. आणि आईचा खूप सपोर्ट होता याच्यामध्ये. घरी देखील खूप झाडं लावली होती लहानपणापासून. आणि आम्ही पहिल्यांदा भाड्याने राहत असल्यामुळे तिथे आजूबाजूला जमीन फार नव्हती, त्यामुळे कुंडीमध्येच सगळी झाडं लावायची आवड झाली. आणि गावाकडे शेती खूप होती. मे महिन्यात जेव्हा जायचो तेव्हा आंबे बिंबे खूप खायला मिळायचे, त्यामुळे शेतीची आवड पहिल्यापासून. बरं, आता तुम्ही जे या क्षेत्रामध्ये आलात, या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचं व्यावसायिक शिक्षण किंवा तुमचं महाविद्यालयीन शिक्षण किंवा 12वीपर्यंतचं शिक्षण कुठे झालं? मी 10वीपर्यंत फाटक हायस्कूलमध्ये होतो. पण जेव्हा ॲग्रिकल्चरला यायचं, कृषी क्षेत्रातच करिअर करायचं असं पहिल्यापासून ठरवलं असल्यामुळे 11वी 12वीला मी शिकायला दापोलीला गेलो. तिथेच कृषी विषय घेऊन 11वी 12वी केली. त्याच्यामध्ये अल्फ्रेड गाईडने जे विजय हायस्कूल आहे तिथे ज्युनियर कॉलेजला माझं 11वी 12वीचं शिक्षण झालं आणि कृषी विषय घेऊनच झालं. नंतर मग माझं दापोली कृषी विद्यापीठामध्ये सिलेक्शन जे होतं प्रोसिजर, त्यानुसार नंबर लागला. आणि मग दापोलीमध्येच मी 4 वर्ष राहून कृषी विषयक शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर वडिलांची इच्छा होती की ज्या क्षेत्रात तुम्ही जा त्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्तुंग शिक्षण घ्या, यश पूर्ण करा. वडिलांना मला डॉक्टर बघायचं होतं, त्यामुळे मग मी तिथून पुढे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला MSc साठी प्रवेश घेतला. आणि पदव्युत्तर पदवी तिथे चांगल्या मार्कांनी, विशेष प्रावीण्य असं डिस्टिंक्शन म्हणून पूर्ण केली. आणि मी त्या आमच्या बॅचमध्ये पहिला आलो कोकणातनं मराठवाड्यात जाऊन आलो. आणि ते एक मोठी अचीवमेंट होती आमच्यासाठी. त्याच्यानंतर मी परभणी कृषी विद्यापीठ जे आहे तिथे माझी डॉक्टरेटची पदवी जी आहे, PhD आचार्य पदवी, ती तिथे पूर्ण केली. त्याच्यानंतर मी मराठवाडा कृषी विद्यापीठात प्राचार्य पदवीचं शिक्षण घेण्यासाठी गेलो. आणि तिथे डॉक्टर संतराम जोंधळे हे माझे मार्गदर्शक होते, प्रमुख मार्गदर्शक. तसंच डॉक्टर चोले सर यांचं देखील मला खूप जास्ती सहकार्य लागलं. एखादं जर आपण स्वप्न पाहिलं तर त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो. आणि ते जे स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे, आपल्याबरोबर जे सगळे असतात त्या सगळ्यांचं सहकार्यही आवश्यक असतं. आपल्याबरोबर असलेले डॉक्टर मंदार गीते
यांनी स्वतः ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सहकार्य केलं. सर मला सांगा की आता तुम्ही या कृषी विज्ञान केंद्रामध्ये नेमकं काय काम करता? कृषी विज्ञान केंद्रामध्ये मी वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख या नात्याने 2010 सालापासून कार्यरत आहे आणि इथे मुख्य काम जे आहे ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान ही जी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी काढलेली संस्था यांच्या देखरेखीखाली या कृषी विज्ञान केंद्राचं काम चालतं. आणि इथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून मला मुख्य ड्युटी आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी कामं आहेत. आमच्याकडे 16 लोकांचा स्टाफ आहे, त्यामध्ये 10 लोक जे आहेत ते वेगवेगळ्या फॅकल्टीचे म्हणजे वेगवेगळ्या विभागाचे आहेत. त्याच्यामध्ये कृषी विद्या आहे, उद्यान विद्या आहे, हॉर्टिकल्चर आहे, सॉइल सायन्स आहे, प्लांट प्रोटेक्शन आहे, कृषी विस्तार आहे, तसंच कुक्कुटपालन आणि शेळीपालन विभागाचं ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट देखील इथे आहे. तर असे सगळे लोक असल्यामुळे आणि सगळे लोक पदव्युत्तर पदवी पास केलेले MSc असलेले आहे बरेच जण, त्यामुळे मला एक आमची सगळी यंग लोकांची चांगली टीम आहे. सर आता आपण जर बघितलं तर आपल्या कोकणात किंवा सिंधुदुर्गात काजूचे जे उत्पन्न आहे ते काजूचं उत्पादन घेण्याकडे लोकांचा कल आहे आणि काजूची लागवड जी आहे ती लागवड केली जाते, मात्र मधली जी जागा असते ती जागा फारशी वापरात येत नाही, त्या संदर्भात काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? आम्ही देखील सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आणि फलोत्पादन जिल्हा म्हणून भात नाचणी याच्या व्यतिरिक्त उद्यानविद्या फळपिकांवरती देखील चांगलं लक्ष दिलं आणि माननीय माजी कलेक्टर उदय चौधरी यांच्या सहकार्याने आंतरपीक प्रशिक्षण पिकाचे प्रयोग व्यवस्थित आम्ही आंबा आणि काजू या ज्या मुख्य पिकं आहेत सिंधुदुर्गातली त्याच्यामध्ये घेतली आणि मागील वर्षापासून हे सगळे प्रयोग चालू आहेत. यासाठी कलेक्टर साहेबांनी चांगलं सहकार्य केलं आणि DPDCच्या माध्यमातून आम्हाला 6 लाख रुपये प्रयोग राबवण्यासाठी अर्थसहाय्य देखील केलं. याच्यामध्ये सुरुवातीला 16 मॉडेल्स आम्ही विकसित केली आंतरपिकाची आणि त्यातली 5 मॉडेल्स जी आहेत ती आता सध्या आम्ही फायनल ह्याच्यासाठी प्रयोगासाठी राबवत आहोत. याच्यामध्ये भुईमुग म्हणा, हळद म्हणा, काळी मिरी म्हणा, वेलवर्गीय भाज्या म्हणा, भाजीपाला आणि झेंडू यासारखं कमर्शियल फुलपी याचा समावेश करण्यात आलाय आणि त्याचे तसंच कलिंगड याचा देखील समावेश करण्यात आलाय आणि याचे फारच उत्कृष्ट रिझल्ट मागच्या वर्षीपासून आपल्याला मिळत आहे. 5 शेतकऱ्यांकडे 1-1 एकर क्षेत्रावर कार्यक्रम सुरू आहे. हा सध्या सर कुठे कार्यक्रम सुरू आहे? हा कार्यक्रम आमचे सेक्रेटरी आहे दीनानाथ वेर्णेकर उपादांडा त्यांच्या बाकी सुरू आहे. बाजी झेंडे म्हणून आहेत हिरलोकचे प्रगतशील शेतकरी त्यांच्याकडे सुरू आहे. तसंच बंडू कासले म्हणून अजगणीतील किर्लोसच्या बाजूने जिथे आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे देखील हे प्रयोग चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर मला एक सांगा की आपल्याकडे म्हणजे केरळला मुद्दाम म्हणून मसाला पीक बघण्यासाठी मुद्दा म्हणून इथले पर्यटक जातात किंवा इथले शेतकरी जातात, आपल्या सिंधुदुर्गामध्ये मसाला पीक याला संधी किती आहे? मसाला पिकाला फार मोठा वाव आहे आपल्याकडे. जसं कर्नाटकामध्ये 3 मसाला नर्सरी आहेत, मसाला पिकाच्या खास नर्सरी आहेत, तशाच मसाला पिकाच्या नर्सरी सिंधुदुर्गात देखील व्हाव्या यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि कृषी विभागाकडे कायम आग्रही राहिलेलो आहोत. आणि मागे मला तुम्हाला माहित असेल की प्रभू जे शेतकरी आहेत बांदिवड्यातले त्यांच्याकडे एक मिरी महोत्सव घेण्यात आला. बरोबर. आणि सिंधुदुर्गातले शेतकरी फार हुशार आहेत, जागरूकता मसाला पिकांविषयी चांगली आहे आणि हळद, काळी मिरी आणि कोकम ही जी मुख्य मसाला पिकं आहेत ती आपल्याकडे फार चांगल्या पद्धतीने होतात. काळी मिरी विषयी जर बोलायचं झालं तर आंतरपीक म्हणून देखील काळी मिरी फार उत्कृष्ट आहे आणि त्याचं उत्पन्न देखील शेतकऱ्याला फार फायदेशीर आहे आंतरपीकामध्ये देखील आणि संयुक्तरित्या देखील. आणि सर अलीकडे काळी मिरीमध्ये बॉन्साय पद्धतीची म्हणजे छोटी अगदी कलम आलेली आहेत, त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना सांगा. काळी मिरीमध्ये आता बुश पेपर म्हणून एक जात रोपण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि बुश पेपर हे जे आहे आपल्याला कुंडीमध्ये देखील लावता येत, म्हणजे ज्यांच्याकडे फार कमी जागा आहे किंवा जागा नाही कुंडीमध्ये जे लावू शकतात ज्यांना हौस आहे ते
त्या लोकांसाठी बुश पेपर देखील ते लावू शकतात आणि त्याच संगोपन करणं देखील सोपं आहे, कारण एखाद्या बांबूच्या आधाराने किंवा काठीच्या आधाराने कुंडीमध्ये लावून आपण ते व्यवस्थित पद्धतीने वाढवू शकतो. बरोबर आहे सर. आपण पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास करू बघतोय, त्या मत्स्यशेतीच्या माध्यमातून किंवा मत्स्योद्योगाच्या माध्यमातून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू बघतोय, कृषीच्या माध्यमातून आपल्याला कसा विकास करता येईल, आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल थोडं सांगा. कृषीच्या माध्यमातून सिंधुदुर्गात जर विकास करायचा असेल तर आपल्या ज्या भागा आहेत किंवा आपल्या ज्या जमिनी आहेत ज्या कमीत कमी वापर त्यांचा झालाय किंवा आपले जे नैसर्गिक स्रोत आहेत याचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करून घेतला पाहिजे. या दृष्टीने आंबा काजू बागा आहेत, नारळ बागा आहेत, त्याकडची सुपारीची लागवड आहे, या सगळ्यामध्ये जर आंतरपिकाचा समावेश केला, भाजीपाला पिकं घेतली दोन दोन तीन तीन महिन्याची, तर मूळ पिकासोबत त्याला देणारी खतं आणि पाणी याचा वापर आंतरपिकात देखील करून तेवढ्याच जागेतून आपण जास्ती दुप्पट उत्पादन काढू शकतो. तसंच काजू सारखं जे गोल्डन क्रॉप आहे त्यासाठी देखील आपण अनेक प्रयत्न करतोय. माननीय माजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि ब्रिगेडियर साहेब यांच्या सहकार्याने प्रेरणेने आपण या वर्षी DPDC मधून 2,00,000 काजू कलम तयार करण्याचा संकल्प सोडला होता आणि यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कलम केलेले आहेत. जवळपास 1,25,000 काजू कलमांचा आतापर्यंत देवगड म्हणा, वैभववाडी म्हणा, मालवण म्हणा, कुडाळ म्हणा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे. अनेक लोकांची परमिट अजून तालुका कृषी अधिकाऱ्यांची येत आहेत आणि उरलेलं देखील लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीने काजू कलम पुरवठा करू. आम्ही नाममात्र किंमत 19 रुपये एका कलमाला घेऊन हे प्रकल्प राबवलेला आहे 2,00,000 कलमांचा. आपण जर सिंधुदुर्गच्या दक्षिणेकडचा तालुका बघितला, दोडामार्ग तालुका, तर दोडामार्ग तालुक्यातील काजू हा संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे, कारण तिथं सेंद्रिय काजू हा फक्त दोडामार्गमध्येच पिकतो. मात्र अलीकडच्या काळात जेव्हा आम्ही केरळसारख्या राज्यामध्ये जाऊन बघितलं तर त्याची जी घनता आहे झाडामधली ती घनता आता जास्त केलेली आहे, म्हणजे प्रमाण जे होतं त्यांच्या दोन झाडामधलं जे अंतर होतं ते अंतर आता कमी केलेलं आहे. त्याचा फायदा किंवा त्याबद्दल तुम्ही कसं काय लोकांमध्ये जनजागृती करता? काजू एक महत्त्वाचा कमर्शियल क्रॉप इथला आहे आणि काजूमध्ये अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. म्हणजे काजूची आपण जर तीन चार वर्षाची लागवड असेल, जसं सघन लागवड पद्धती आलेली आहे त्याच्यामध्ये अंतर कमी केलेलं आहे, जास्ती झाडं बसतात हेक्टरी आणि त्यामुळे 3-4 वर्षाची जर झाडं असतील तर आपल्याला त्याच्यापासून काडी देखील चांगली मिळते काजू नर्सरीसाठी. आणि साधारण 10-10 दिवसामध्ये काडी तयार होते पानं काढल्यानंतर आणि तिला रेट देखील 2-3 रुपये असा चांगला रेट आहे. प्रायव्हेट नर्सरीवाले देखील गव्हर्नमेंट नर्सरीवाले देखील घेतात आणि त्यामुळे काजूच्या काडीचं उत्पन्न शेतकऱ्याला आहे. काजू बोंडू आहे त्याच्यापासून आपल्याला जॅम किंवा सिरप, नेक्टर, स्क्वॅश सगळ्या गोष्टी करता येतात. काजू बोंडू देखील तुम्ही बघत असाल गोवा बॉर्डर जवळ असल्यामुळे बांद्याकडची जी आहे ती सगळी गोव्यामध्ये जाते मेनली, पण आपल्या जिल्ह्यामध्ये देखील जर आपल्याला काजू स्क्वॅश किंवा हे करता आलं तर कोकम सरबताला आपण चांगल्या पद्धतीने रिप्लेस करू शकतो. कोकम सरबत म्हणा किंवा ह्याच्या तोडीस तोड ते पेय असल्यामुळे चांगल्या एक नवीन पर्याय उभा राहू शकतो. आणि काजू हे तर मुख्यच पीक आहे आपलं, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मागच्या 1-2 वर्षापासून 100 रुपये 120 रुपये वरून आता काजू 160 रुपये पर्यंत पोहोचलेला आहे आणि या वर्षी मला वाटतं जवळपास ऍव्हरेज रेट 165-170 च्या दरात राहिलेला आहे. वेंगुर्ला 7 सारखी जर जात असेल मोठ्या बीची तर त्याला अजून प्राईम रेट मिळतो 180-185-190 जशी ग्रेड असेल त्यानुसार 1 किलो काजूला आपल्याला दर मिळत असतो. त्यामुळे हे गोल्डन पीक आपल्या दृष्टीने झालेलं आहे काजूचं. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. मिरी आपण इतकी वर्ष माडावर वाढवत होतो तर ती आता कुंडीत सुद्धा आपल्याला वाढवता येते. काजू कलमं जर आपली असतील तर काजू कलमापासून आपण नर्सरी तयार करून त्याच्यातनं उत्पादन मिळवू शकतो. काजू बोंडू आणि काजू बी यापासून आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो, म्हणूनच त्याला कॅश क्रॉप असं म्हटलं जातं. तर हे सगळं आपण उत्पादन घेत असताना इथल्या शेतकऱ्याने माती परीक्षणाची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे, माती परीक्षण केलं पाहिजे, त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. सर मला सांगा की माती परीक्षणासाठी
माती परीक्षण करण्याची किती गरज आहे? आपल्याकडे माती परीक्षणाबाबत लोकांमध्ये फार जागरूकता नव्हती एक दोन वर्षापूर्वी, मात्र कृषी विज्ञान केंद्राने कृषी विभागासोबत म्हणा, जिल्हा सॉइल लॅबसोबत म्हणा, मोठ्या प्रमाणावरती कॅम्पेन्स घेतलेले आहेत. म्हणजे जी कृषी महाविद्यालय आहेत, आता आमचं छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय आहे, सांगुळवाडीला कृषी महाविद्यालय आहे, कोंडाघाटला कृषी महाविद्यालय आहे, तर तिथल्या मुलांसोबत, BSc ॲग्रिकल्चरच्या मुलांसोबत आम्ही हे मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन म्हणून राबवलं आणि मुलांच्या मार्फत माध्यमातून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या संख्येने पोहोचलो आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आता शेतकरी थोडेसे सजग झालेत आणि सॉइल टेस्टिंग हा जो विषय आहे त्याच्याकडे येतात. काही जण वॉटर टेस्टिंग देखील करायच्या मागे आहेत, म्हणतात बरेच जण हल्ली, तर त्यामुळे एक चांगला अवेअरनेस क्रिएट झालेला आहे. या माती परीक्षणाचे फायदे काय असतात? माती परीक्षणाचे मुख्य फायदे आहेत की जो अतोनात आपला खर्च होतो फर्टिलायझर्स शेतात, शेतकरी 2 पोती युरिया टाकतोय भात शेतीत, म्हणून आपण 3 पोती टाकायची किंवा 2.5 पोती टाकायची, त्याने भात आपलं लवकर वाढेल, भरपूर वाढेल आणि हिरवगार दिसत आणि खूप उत्पन्न येईल असा एक समज आहे. पण त्यामुळे काय होतं की तुमचा खर्च वाढतो शेतीतला, उत्पन्न जे मिळायचं आहे तेवढंच मिळतं. युरियासारखी खतं जर अतिप्रमाणात वापरली तर आपल्याकडे पावसाळी असल्यामुळे पाण्यातून वाहून जातात किंवा जमिनीत लीच आउट होतात, असे दोन्ही प्रकारे त्यांचा ऱ्हासच होत असतो. पण माती परीक्षणात ना आपल्याला असं समजतं की आपल्या जमिनीत बाबा 20% नत्र आहे आणि 50% रेकमेंडेड आहे, 30% आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे तुमचा जो खर्च आहे खतांवरचा तो देखील खूप प्रमाणात कमी होतो. तसंच PHEC हे जे आहेत हे महत्वाचे घटक आहेत, त्याच्यामुळे देखील आपल्याला कळतं की आपल्या बागेमध्ये काही खतं जी आपण टाकली ती झाडांना उपलब्ध होतात की का होत, कशामुळे त्याचा झाडांना अडथळा होतोय. अनेक जण तक्रार करतात की आम्ही नारळ लावले 8 वर्ष झाली, नारळ धरत नाही, आंबा लावला 8 वर्ष झाली, आंबा कमी धरतो. त्याला जी खतांची उपलब्धता आहे ती होत नसते, आपल्या जमिनीत काही प्रॉब्लेम असतात, खतं जी पाहिजे ती आपण देत नसतो. यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे की त्याच्यामुळे तुम्हाला काय तुमच्या मातीत आहे ते कळतं आणि आपल्याला काय द्यायचं आहे तेवढंच दिलं की ते काम लागतं. नवीन तंत्रज्ञानासोबत माती परीक्षण ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतलंच पाहिजे. माती परीक्षण जर केलं तर त्याच्यातनं आपलं उत्पादन वाढणार आहे, त्याचबरोबर आपला होणारा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये कपात होणार आहे. सर, तुम्ही या सगळ्या याच्यावरती चांगल्या प्रकारे अभ्यास केलात, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, जवळपास 8 वर्ष तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आहात. मला एक सांगा, त्याच्या अगोदरचा तुमचा जो प्रवास आहे त्याच्या अगोदर तुम्ही कुठे होता आणि काय काय काम केलं तुम्ही? याच्या अगोदर मी मातृमंदिर ही जी संस्था सेवाभावी संस्था आहे देवरुख रत्नागिरी इथे, तिथे विलेज डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता, एव्हो इंटरनॅशनल आणि जर्मन BMZ जर्मन गृह खातं यांच्या संयुक्त विद्यमाने त्याला फंडिंग होतं. साधारण वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपयाचं फंडिंग असायचं आणि त्यांचा मुख्य उद्देश हा होता की ग्राम विकास जो आहे तो त्या माध्यमातून चांगला व्हावा. त्याच्यामध्ये जवळपास 83 खेडी साखरपा देवरुख संगमेश्वर क्लस्टरमधली आपण कव्हर केलेली होती आणि त्याच्यामध्ये सामुदायिक शेती, इतर काही शेतीतले नवीन तंत्रज्ञान, सिंचन, मधुमक्षिका पालन, कळंबी पालन, गांडूळ खत निर्मिती यासारखे वेगवेगळे प्रकल्प त्याच्यात या गावामध्ये राबवण्यात आले. तसंच पाण्याच्या सुविधा देण्यासाठी देखील हायड्राम आणि सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी DWAT सारखं जर्मन तंत्रज्ञान वापरण्यात आलं. म्हणजे आता जो प्रश्न मोठा होत चाललाय ह्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, बरोबर, तर ते पाण्याचं रिसायकलिंग देखील त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने होत होत. बरोबर. मग देवरुखच्या अगोदर तुम्ही कुठे दुसरीकडे होता का? देवरुखच्या नंतर मी हिंगोली मध्ये जलस्वराज्य प्रकल्प मॉनिटरिंग एक्सपर्ट सहनियंत्रण कार्यरत होतो आणि तिथे देखील माझं सिलेक्शन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे मी खूप काम केलं जिल्हा परिषद हिंगोली सोबत आणि सुरुवातीच्या टप्प्यात 27 गावांमध्ये काम केलं आणि दुसऱ्या टप्प्यात 43 गावांमध्ये. जवळपास 2 वर्ष मी जलस्वराज्य प्रकल्पामध्ये काम केलं आणि दोन्ही वर्ष औरंगाबादमध्ये आयुक्तालयात
कृष्णा भोगे सारख्या आयुक्तांकडे काम करायला मिळायची संधी मिळाली आणि चांगल्या पद्धतीने मी सनियंत्रण केलं आणि जे व्हिलेज ऍक्शन प्लॅन होते, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे प्लॅन होते, ते जवळपास 4.5-5 कोटी ते दुसऱ्या टप्प्यात 7 कोटीपर्यंत आम्ही मंजूर करून घेतले आणि तिथे सिंचन सुविधा आणि शेतीसाठी पाणी हे दोन्ही जलस्वराज्याचे उद्देश आम्ही सफल केले. बरोबर. तुम्ही हिंगोलीमध्ये जलस्वराज्यमध्ये काम केलात, पाणी स्वच्छता या संदर्भात काम केलात, देवरुख मातृ मंदिरच्या माध्यमातून तुम्ही सामुदायिक शेतीचे प्रकल्प राबवलात किंवा अन्य स्वच्छता पाणी या संदर्भात काम केलात, आपल्या आता सिंधुदुर्गमध्ये तुम्ही वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करताय, या सगळ्या कामाचं पुरस्काराच्या रूपात तुम्हाला पोचपावती मिळालेली आहे का कधी? पोचपावती सुरुवातीपासूनच मिळत गेली. शिकत असताना MSc मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होतो. PhD ला आचार्य पदवीमध्ये देखील मी माझ्या बॅचमध्ये फर्स्ट होतो, गोल्ड मेडलिस्टच होतो. आणि त्याच्यानंतर ॲरो इंटरनॅशनल जे जर्मन गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडनं देखील मला माझ्या कामाची पावती मिळाली. ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर चांगलं काम केल्यामुळे प्रशस्तीपत्र मिळालं. सिंधुदुर्गात आल्यावर देखील पर्यटन संस्थे मालवण पर्यटन संस्थेच्या माध्यमातून माननीय आमदार वैभवजी नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कामासंदर्भात. असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तसंच दापोली रत्नागिरीमधील अनेक सामाजिक संस्थांकडून देखील कृषीमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे गट बांधणी या संदर्भात पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे या कृषी क्षेत्रामध्ये केवळ सरकारी नोकरीच्या चौकटीत न राहता तुम्ही तुमच्या कल्पनेनं किंवा लोकांसाठी म्हणून काम केलं आणि त्या कामाची पोचपावती तुम्हाला पुरस्काराच्या रूपातनं सन्मानाच्या रूपातनं मिळाली. यापुढे यापुढील काळात तुमच्या मनात अशा काय योजना आहेत किंवा काय तुम्ही तुमची स्वप्न आहेत की शेतकऱ्यांचा विकास व्हावा, कृषी क्षेत्राचा विकास व्हावा, कृषी क्षेत्र वाढावं, यासाठी तुम्ही काय करणार आहात, काय कल्पना आहेत तुमच्या? आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवेळी नवीन नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. या येणाऱ्या 2 वर्षासाठी देखील आम्ही आमचा ॲक्शन प्लॅन तयार ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याचा जो पुरस्कार केला जातो, आजकाल ज्याला सेंद्रिय मार्केट, सेंद्रिय पदार्थांना, सेंद्रिय पिकांना प्राईम रेट आहे, त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करत आहोत. आणि झिरो बजेट शेतीचं तंत्रज्ञान जे आहे, जे आपल्याकडचं खत आणि कीटकनाशकं यांचा जो शरीरावर वाईट परिणाम होतो, मधुमेह, डायबिटीस, उच्च दाब यासारखे रोग जे आहे, हे सगळे आपल्या लाईफस्टाईलमुळे तयार झालेले आहेत, खानपानातून तयार झालेले. बरोबर आहे. आणि जर चांगलं सेंद्रिय अन्न म्हणा किंवा नैसर्गिक अन्न जर आपल्याला मिळालं तर आपले पूर्वज जसे निरोगी होते त्याच पद्धतीने आपल्या भावी पिढ्या देखील चांगल्या निरोगी राहू शकतात. या दृष्टीने आम्ही नैसर्गिक शेतीचे प्रयोग करत आहोत. सेंद्रिय शेतीचे प्रयोग तर ऑलरेडी चालूच आहेत आणि विद्यापीठाचे जे शिफारसी आहेत त्याच्यानुसार देखील कमीत कमी मात्रेत खत वापरावी, कमीत कमी मात्रेत कीटकनाशकं वापरावी, किंवा नीम सारखं जे झाड आहे कडुनिंब त्याचा वापर जास्ती करून नीम बेस्ड त्याचा वापर करावा. याच्या व्यतिरिक्त अग्निस्त्र, ब्रह्मास्त्र यासारखी जी नैसर्गिक अस्त्र आहेत ज्याच्यामध्ये तंबाखू, मिरची, गोमूत्र याचा वापर केला जातो, तर त्या गोष्टी देखील आम्ही शेतकऱ्यांना आता नवीन पद्धतीने शिकवतोय आणि त्याच्यात एक शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून शिकवतोय की किती मात्रेत त्याचा वापर केला पाहिजे. जीवामृत केलं तर ते 15 दिवसापर्यंत वापरलं पाहिजे. बीजामृत केलं तर ते कुठच्या स्टेजला लावलं पाहिजे, सावलीत वाढवलं पाहिजे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या बारीक प्रॅक्टिकल बारकाव्यासह आम्ही शेतकऱ्यांना आता शिकवतो. म्हणजे येणारा जो काळ असेल तो सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती या सगळ्या शेतीचा असेल आणि यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं, इथला शेतकरी, इथला नागरिक निरोगी व्हावा, त्याचं पूर्वीसारखं आयुष्य असावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. मला सांगा सर की हा जो तुमचा सगळा प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्ही कुणाला आदर्श मानता? सुरुवातीपासूनच आमचे अण्णा म्हणजे आमचे आजोबा यांना मी आदर्श मानत आलो कारण मी त्यांचं काम फार लहानपणापासून बघितलेलं आहे. माझे वडील उत्तम शिक्षक आहेत, त्यांचं वक्तृत्व पण खूप छान आहे आणि एखाद्या माणसाला आपल्या वक्तृत्वाने किंवा आपल्या विचारांनी
कसं आपलं असं करावं, त्याच्यापर्यंत आपला विचार कसा चांगल्या पद्धतीने पोचवा हे मी वडिलांकडनं आणि आजोबांकडनं शिकलो. सध्या आमचे साहेब ब्रिगेडियर साहेब हे देखील आमचं प्रेरणास्थान आहे, कारण शेतीमधल्या नाविन्यपूर्ण कल्पनांवरती काम करण्यासाठी ते कायम आम्हाला प्रोत्साहन देत असतात. कधीही त्यांनी आडकाठी केली नाही, उलट जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं. आणि त्यांचं वाचनही खूप दांडगं आहे, त्यामुळे ते आम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट सांगत असतात आणि आम्ही केलेल्या नवीन कल्पनांना आकार रूप देण्यासाठी गायडन्स करत असतात. आता तुमचा हा जो कार्यक्रम आहे किंवा तुमचं हे संभाषण आहे ते आमचे प्रेक्षक बघतायत, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, निसर्ग शेती आणि झिरो बजेट शेती याविषयी मार्गदर्शन काय कराल? माझं सर्व शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की आपल्याला जर आपली आरोग्य चांगलं टिकवायचं असेल, आपल्या पुढच्या भावी पिढ्या चांगल्या घडवायच्या असतील, तर आपण जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीकडे वळावं. आपल्याकडचा बागेत पडणारा पालापाचोळा आहे किंवा आपल्याकडचं शेतात तयार होणारं गवत आहे हे जाळून टाकू नये, तर ते चांगल्या पद्धतीने कुजवावं. त्याला सेंद्रिय माध्यमातून किंवा नैसर्गिक माध्यमातून झाडाच्या मुळापाशी गुंद्यापाशी जर आपण कुजवलं, जर आपण शेतात वापरत असू, भाजीपाला पिकात वापरत असू, तर जमिनीत जर गाडून टाकलं, गिरीपुष्पासारख्या वनस्पती आपल्याकडे आहेत ज्या जर आपण वापरल्या तर आपल्याला युरिया वापरायची अजिबात गरज नाही, तर आपल्याकडे पर्याय असंख्य आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. मात्र ते आपण समजून उमजून घेऊन जर चांगल्या पद्धतीने वापरले तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पन्न मिळेल आणि कमी खर्चात मिळेल, आणि ते सुद्धा जे आहे ते विषमुक्त अन्न असेल. त्यामुळे आपली सर्वांगीण ग्रोथ होण्यासाठी आणि शेतीमध्ये जो फायदा आहे तो इनपुट तुम्ही जर कमीत कमी खर्चाचं वापरलं तर तुम्हाला फायदा जास्तीत जास्त मिळू शकेल. सेंद्रिय शेती संदर्भात आरोग्य देखील तेवढंच जास्ती चांगलं सुद्धा. आता तुम्ही देवरुखमध्ये असताना मातृमंदिरच्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रकल्प राबवलेला होता, तो प्रकल्प आपल्या सिंधुदुर्गात राबवणं शक्य आहे का किंवा कशा पद्धतीने राबवता येईल? सिंधुदुर्गात देखील आपल्याला सामुदायिक शेतीचे प्रयोग राबवता येतील, कारण रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्ग म्हणा जिओग्राफिकल सिच्युएशन भौगोलिक रचना सारखीच आहे, छोटी छोटी जळी आहे. आणि जर आपल्याला चांगलं तंत्रज्ञान वापरायचं असेल, मोठा पॉवर टिलर वापरायचा असेल, नांगर वापरायचा असेल, ट्रॅक्टर वापरायचा असेल, तर सलग क्षेत्र असणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या छोट्या छोट्या क्षेत्रांना जर कुंपणं घालत राहिलो तर सलग क्षेत्र आपल्याला वापरता येत नाही. किंवा जर आपल्याला एक मोठी पाण्याची व्यवस्था करायची असेल, ड्रीप सारखी सिस्टीम लावायची असेल, स्प्रिंकलर लावायची असेल, तर आपण जर खर्च करणार असू, सामुदायिक खर्च केला तर तो शेतकऱ्यावर कमी कमी विभागला जातो आणि शेतकऱ्याचा त्याच्यात नफा जास्त होतो. म्हणजे इथे छोटे छोटे जे वाफे आहेत त्या वाफ्यामुळे आपण सामुदायिक शेती करण्यात आपल्याला अडचण येते. त्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर सामुदायिक शेती केली तर उन्नती झटकत होणार आणि आपला खर्च कमी होणार, उत्पादन वाढणार आणि शेतकऱ्यांचा विकास जलद गतीने होणार असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर हे होते डॉक्टर मंदार गीते, ज्यांनी आपल्या नोकरीच्या कालावधीत हिंगोली असेल, देवरुख असेल आणि आता सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग राबवून वेगवेगळ्या पद्धतीतून काम करून इथल्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणं, इथल्या शेतकऱ्यांचा विकास करावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉक्टर तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल कोकण नाऊच्या वतीने आपले आभार. आपण कुठेही जाऊ नका, अशाच कृषीरत्नांशी आपली आम्ही भेट घडवून आणणार आहोत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकण नाऊ चॅनल आपल्या हक्काचं.